महाराष्ट्रामध्ये मध्यावधीची तयारी सुरू झालेली आहे. फुटीरांच्या प्रत्येक गटामध्ये एक शिंदे कायम असतो लक्षात. सर आज अमोल कीर्तीकर आपल्या अमोल कीर्तीकर माझ्या हे पहा अमोल कीर्तीकर सुरज चव्हाण राजकुमार बापनाळ पण अमोल कीर्तीकर आहेत बसले चर्चा करत होते. अमोल कीर्तीकर हे आदित्य ठाकरे यांच्या संपूर्ण आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात त्यांच्याबरोबर राहिलेले कडवट शिवसैनिक आहेत आणि ते शिवसेनेबरोबरच आहेत हे आपण पाहिलं असेल. ठीक आहे, गजाभाऊने एक निर्णय घेतला, त्या निर्णयात ते सहभागी नाही, ते मूळ शिवसेनेबरोबर म्हणजे उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे ही जी मूळ आपली पक्ष संघटना आहे त्याच्याबरोबर अमोल कीर्तीकर राहिले आहेत, त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. म्हणजे हा माझा आनंद सांगायचा माझा शब्द आहात तर 100 दिवसांनी तुरुंगातून सुटल्यावर जेवढा मला आनंद झाला नाही त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला अमोल आज भेटायला आला. अमोल पक्षाबरोबर आहे, अमोलने वडिलांना म्हणजे गजाभाऊंना समजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला ह्याचा मला आहे. आणि असेच जे आमचे कडवट लोक आहेत अमोलसारखे त्यांच्याच बरोबर आता शिवसेनाचा प्रवाह पुढे जाणार आहे तेव्हा कोणी समजू नये असे असंख्य अमोल कीर्तीकर आहेत, असे असंख्य सुरज चव्हाण आहेत, बापना आहेत, आम्ही आहोत, तरुण मुलं आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र अशा प्रकारचे काम जोरात सुरू होतं. आदित्य ठाकरे फिरतायत, उद्धव ठाकरे जातील फिरायला महाराष्ट्रात. आणि मी आत्ताच एका ठिकाणी म्हणालो की महाराष्ट्राचं राजकारण इतकं अस्थिर झालं आहे की उद्धवजी सांगतात ते खरं आहे की मध्यावधी निवडणुकांची तयारी दिल्लीत सुरू झाली आहे. सर दीपाली सय्यद अमोल कीर्तीकर बाजूला त्यांच्याविषयी बोला. ऊर्जा हा सहावा प्रकल्प महाराष्ट्रात एका पाठोपाठ एक प्रकल्प महाराष्ट्रातून जात आहेत ह्याच्यावर कोणीच काही अजून बोलत नाही. एकमेकावरती ही चिखलफेक करण्यापेक्षा एकमेकावरती खापर फोडण्यापेक्षा हे प्रकल्प का जात आहेत, कोण खेचत आहे, कोण उरबडत आहे ह्याच्यावर महाराष्ट्र म्हणून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र बसून या संदर्भात निर्णय घेणं गरजेचं आहे. राजकारण करण्यासाठी राजकीय शत्रुत्व जपण्यासाठी उभा जन्म पडला आहे पण महाराष्ट्र खचला, महाराष्ट्र कमजोर झाला तर आपण राजकारण करायला उरणार नाही याचं भान आजच्या राज्यकर्त्यांनी आणि आमच्यासारख्या विरोधी पक्षाच्या लोकांनी ठेवलं पाहिजे. उपमुख्यमंत्र्यांनी याच्यावरच म्हटलेलं आहे की या सर्व गोष्टींचा तांगाव करायची गरज नाही, त्याच्यामुळे अधिकाऱ्यांचं मानसिक खचित. माझंही तेच म्हणणं आहे. आम्ही सगळ्यांनी मी कालही म्हटलं आहे की हा महाराष्ट्राचं नुकसान होत असताना एकमेकावर खापर फोडण्यापेक्षा हे कसं रोखता येईल, हे जे भगदाड महाराष्ट्राला पाडण्याचा प्रयत्न होतो आहे सध्या महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या औद्योगिकदृष्ट्या कमजोर करून महाराष्ट्राला देशाच्या नकाशावरून नष्ट करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत पडद्यामागे ते रोखण्यासाठी सध्या काही काळ एकमेकाची उणीधुणी काढणं, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करणं, निदान या बाबतीत तरी बंद केलं पाहिजे. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षातील सुद्धा सगळ्या प्रमुख लोकांशी संवाद साधून या संदर्भात एक बैठक घेणं गरजेचं आहे. आज एकनाथ शिंदे हे अनेक ठिकाणी उद्घाटन, मला माहिती ठाण्यामध्ये, मला माहिती. अमोलजी तुम्ही, अमोलजी आपण बोला काय अर्थ. आज तुम्ही संजय राऊतांची भेट घेतली, काय चर्चा झालेली आहे, कारण एक वेगळा बाद जो आहे तुमच्या गटामध्ये सगळी चर्चा सुरू होती, काय? नक्कीच राऊत साहेब ज्या पद्धतीने बोलले की कालही मी उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करत होतो, आजही करत आहे आणि भविष्यात मी करत राहणार. आज अनेक दिवसानंतर राऊत साहेबांची भेट घेण्याचा योग आला आणि कालपासून सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया मला म्हणते की आपण बोलायला पाहिजे, परंतु माझं असं मत होतं आणि काल सगळ्यांना सांगितलं की राऊत साहेबांसारखा नेता जेव्हा माझ्यासोबत असेल त्याच वेळेला मी तुमच्याशी बोलेन. आणि माझं मत त्या पद्धतीने सांगितलेलं आहे की गजानन कीर्तीकरांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, माझा निर्णय मी त्यांनाही सांगितला आणि मी आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगतो आणि शिवसेना पक्ष पण उद्धव साहेबांच्या कानावर घातलेला आहे.
की मी शिवसेनेच्या सोबत काम करणार आणि शिवसेना वाढवण्यासाठी जे काही माझ्यावर जबाबदारी पडणार आहे ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार. समजवण्याचा प्रयत्न देखील केला होता असं देखील बोलण्यात येत होतं. काय प्रत्येकाचे वैयक्तिक काही मतं असतात, त्या मतानुसार ते निर्णय घेत असतात. त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यावरती मला काय आता बोलायचं नाही. त्या विषयावर आता आम्ही बोलणं थांबवलेलं आहे. बरं का, गजाभाऊंनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी दुर्दैवी आहे एवढंच मी सांगतो. आम्हाला अनेक लोक सोडून गेले पण गजाभाऊ जाण्याचं दुःख आम्हाला जास्त झालं. पण तरीसुद्धा अमोल कीर्तिकर आज आमच्याबरोबर आहे, याचा आनंदसुद्धा जास्त. धन्यवाद. आणखीन काही लोक आमच्या सोबत येतील अशाच पद्धतीची मतं शिंदे गटाकडनं. बघा, कोणता गट काय मतं व्यक्त करतो त्यात मला पडायचं नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, महाराष्ट्रामध्ये मध्यावधीची तयारी सुरू झालेली आहे. याचा अर्थ असा आहे जे म्हणतात हा आमच्याबरोबर तो आमच्याबरोबर, त्यांच्या गटातच मोठी फूट पडण्याची तयारी सुरू झालेली आहे. फुटीरांच्या प्रत्येक गटामध्ये एक शिंदे कायम असतो, लक्षात घ्या. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे